हॅलो गाईज मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताज किचन डॉट कॉम या चॅनलवर बऱ्याच वेळा जेव्हा आपल्याला केकच्या ऑर्डर येतात तेव्हा कोणती डिझाईन करावी समजत नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये अगदी दोन मिनिटात तयार होणारी डिझाईन कशी तयार करायची हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फटाफट एखादी जर तुम्हाला एक दोन तासात केक द्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही कोणती डिझाईन कराल हे मी दाखवते आहे तर ऑर्डरचा केक आहे पायनॅपल केक आहे आणि त्यासाठी एकशे ऐंशी ग्रॅम एवढं व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेतलेलं आहे नव्वद ग्रॅम पाणी ऍड करायचं आहे एक टेबल ऑइल ऍड करायचं आहे थोडंसं माझ्याकडे पायनॅपल जे इमल्शन होतं अरोमाचं कलर मिसचं ते मी ऍड केलेलं आहे तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही इसेन्स आणि कलरसुद्धा ऍड करू शकता हे बॅटर आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि आता याला आपण बेक करणार आहोत वन एटी डिग्रीला साधारणतः पंचवीस ते तीस मिनिट सो ही जी सगळी प्रोसेस आहे प्रेमिक्सपासून केक स्पंज बनवण्याची आई थिंक सो आत्तापर्यंत तुमची ही पार्ट झालेली असावी कारण माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हे मेजरमेंट मी तुम्हाला सांगत असते परंतु तरीही तुम्ही कमेंट करता तो तुम्ही जर जुने व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये नक्कीच तुम्हाला सगळी माहिती मिळते आणि जर प्लेलिस्टमध्ये तुम्ही गेलात तर प्लेलिस्टमध्ये इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओची एक प्लेलिस्ट आहे त्यामध्ये केकचा टिन टीन कोणता वापरायचा अर्धा किलोला कोणता वापरायचा एक किलोला कोणता वापरायचा प्रिमिक्स किती घ्यायचं हे सगळं मी डिटेलमध्ये दिलेलं आहे त्यामुळे जरा चॅनलवर व्हिजिट करून तुम्ही व्हिडिओज जर बघितलेत वन बाय वन तर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल ज्यामुळे तुम्हाला कुठलाही केकचा क्लास करण्याची सुद्धा गरज पडणार नाही एवढी डिटेल्ड इन्फॉर्मेशन आपल्या चॅनल आहे नक्की चॅनल करा आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कधी तुम्ही होम बेकर जरी नसाल तरी तुमच्या घरी तुमच्या घरातल्या मेंबर्स कोणाचा वाढदिवस असेल तर त्यांच्यासाठी ऍटलिस्ट तुम्हाला केक बनवता येईल करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बघता बघता आपला स्पॉन्ज झालेला आहे रेडी त्याला करायचा आहे सोकिंग सोकिंग आपण नॉर्मल वॉटरने करतो आणि त्यानंतर इथे मी घेतलेली आहे फिलिंग तयार केलेली आहे आणि त्यासाठी विपिंग क्रीम घ्यायची आहे आपल्याला आणि ही फिलिंग मी मागेही एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे त्यामध्ये आपण पायन थोडासा क्रश ॲड करणार आहोत जनरली आपण क्रशच ॲड करतो परंतु मी थोडंसं कधी कधी बराच वेळा काय करत असते ॲडव्हान्स ॲड करण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे नॉर्मलपेक्षा थोडीशी वेगळी टेस्ट लागेल तर इथे मी पायन क्रश ॲड केलेला आहे अरोमाचं इमल्शन ॲड केलेलं आहे हे मिक्स केलेलं आहे आणि माझ्याकडे पायनॅपलचं कम्पोट आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो वॉट इज कम्पोट तर कम्पोट जे आपण घेतो ते क्रशपेक्षा थोडंसं वेगळं असतं स्वीटनिंगला थोडं कमी असतं परंतु त्यामध्ये फ्रूटचे क्रशेस किंवा आपण म्हणू शकतो की फ्रूटचे तुकडे असतात मोठे मोठे ज्यामुळे जेव्हा आपण केकचा बाईट घेतो त्यामध्ये तुम्हाला हे फ्रुट्स खाताना लागतात लागतात आय मीन खाल्ल्या आपल्याला लक्षात येतं की याच्यात पीसेस ऍड केलेले आहे सो कोण तुम्ही म्हणाल की लागतात म्हणजे काय तर इथे बघाल तुम्ही तर सोकिंग करून घेतलेली आहे फर्स्ट लेअरला आपण आणि आता ही सगळी फिलिंग आपण ऍड करणार आहोत हे सगळं तुम्ही जर रेग्युलर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असणार आहे तर आता फर्स्ट लेअर मी आयसिंग करून घेतलेला आहे आयसिंगचे सुद्धा डिटेल्ड व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर फिनिशिंग कशी द्यायची सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करतच असते नेहमी सो इथे बघाल तुम्ही तर अशा प्रकारे क्रीम लावून घेतलेली आहे बे आपण खालचा एक लेअर ठेवलेला होता त्याला बेसला क्रीम लावून घेतलेली आहे त्यानंतर सगळ्यातचा जो टॉप पोर्शन आहे तो अशा प्रकारे उलटा ठेवून त्यालाही क्रीम लावून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे तीनही लेअर आपण एकावर एक अरेंज करून याला क्रम कोटिंग करून घेणार आहोत अगदी सोपं आहे प्रॅक्टिस मात्र थोडीशी लागते प्रॅक्टिस असेल की हात आपला फटाफट चालतो साधारणतः अर्धा सगळं रेडी असेल अर्धा तासवर मी खूप बोललेले आहे जर ज्यांची प्रॅक्टिस आहे त्यांचा दहा पंधरा मिनिटांमध्ये एक एक आयसिंग करून होतो तर इथे फायनल डायरेक्ट मी तुम्हाला दाखवलेला आहे क्रम कोटिंग पासून तर क्रम कोटिंग केल्यानंतर अशा प्रकारे मी क्रीम साईडनी लावून घेणार आहे आणि ही क्रीम संपूर्ण आपल्याला लावताना पॅलेट नाईफ आपल्याला नेहमी स्टँडिंग पोझिशन मध्ये पकडूनच क्रीम लावायची असते साधारणतः एक इंचा लेअर आपण या केकला लावत असतो तर अशा प्रकारे सगळ्या बाजूने क्रीमिंग करून घ्यायची आहे बऱ्याच जणांची सवय असते की ते वरच्या बाजूने आधी क्रीमिंग करतात आणि मग साईडने लावतात परंतु माझी पद्धत साईडने आधी मी कवर करते आणि त्यानंतर वरचा पोर्शन करते प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तुम्हाला जी सोपी वाटते ती तुम्ही करू शकता आता एका कार्ड कार्डस्क्रॅपरच्या मदतीने मी याच्या साईड जे आहेत त्याला फिनिशिंग करून घेते आणि फिनिशिंग केल्यानंतर मग आपण यावर छानशी डिझाईन काढणार आहोत आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला क्रीममध्ये कलर ऍड करण्यापेक्षा डिरेक्टली केकवर कसा कलर ऍड करायचा हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे ज्यामुळे क्रीम आपल्याला सारखे सारखे बाउल पूर्णपणे क्रीमने खराब करण्यापेक्षा आपण डायरेक्ट केकवरच जो कलर इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे तो देऊ शकतो तर अशा प्रकारे छान फिनिशिंग करून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये इथे मी केक घेतलेला आहे आणि आता पॅलेट नाईफला यल्लो कलर घेतलेला आहे आणि अशा प्रकारे सगळीकडे तो केक गोल फिरून स्प्रेड करून घेतलेला आहे त्यानंतर त्याच कार्ड स्क्रेपरचा वापर करून वेव डिझाईन काढून घेतलेली आहे सो फक्त आपल्याला स्क्रेपर जे आहे ते खालीवर खालीवर ने टर्न टेबल गोल फिरवायचा आहे इथे मी सिलिकॉनचा माझ्याकडे ब्रश आहे आपण ज्याने ऑइल अप्लाय करतो केकला किंवा सोकिंग करतो टीनला आपण बऱ्याच वेळा ऑइल लावत असतो सो so, तो ब्रश घेऊन मी थोडासा येल्लो कलरमध्ये डीप केला आणि त्यानंतर अशा प्रकारे गोल्ड डिझाईन काढून घेतलेली आहे आता इथे मी अबोली कलर तयार केलेला आहे अतिशय सुंदर कलर दिसतो हा आणि येल्लो आणि याचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं एन वन नंबरचं नोझल घेतलेलं आहे आणि अबोली कलर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे यल्लो कलरच्या क्रीममध्ये आपण थोडासा पिंक कलर जर ॲड केला ना तर तुम्हाला हा सुंदर कलर इथे मिळून जातो तर अशा प्रकारे इथे मी अबोली कलरने छान अशी रोझेट छोटे छोटे काढलेले आहेत त्यानंतर नूरचा फोर्टी सिक्स नंबरचा नोझल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आधी थोडीशी येल्लो कलरची क्रीम होती कारण आधी मी एक केक बनवलेला होता सो त्यामध्येच मी ती अबोली कलरची क्रीम टाकली त्यामुळे थोडासा येल्लो इफेक्ट त्याला दिसतो आहे परंतु ते दिसताना खूप छान दिसतं आहे त्यानंतर अशा प्रकारची बॉर्डर काढलेली आहे ऑब्वियसली माझा आवडीचा स्प्रे जो आहे सिल्वर स्प्रेट केकवर स्प्रे केलेला आहे बघा कसा केक मस्त चमकायला लागलेला आहे काही स्प्रिंकलर्स ऍड करायचे आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने डिझाईन इथं तयार झालेली आहे जर तुम्हाला खूप फिनिशिंग येत नसेल ना प्रॉपर तर तुम्ही ही टेक्निक वापरू शकता स्क्रेपरने साईडने डिझाईन करा ब्रशने वरच्या बाजूने डिझाईन करा त्यामुळे फिनिशिंग फारशी दिसून येत नाही कस्टमरला तर ही एक छोटीशी ट्रिक ज्यांना फिनिशिंगची गरज आहे प्रॅक्टिसची तुम्ही अशा डिझाईन ट्राय करू शकता आणि त्यानंतर हे जशा वेव तयार झालेले आहेत त्याप्रमाणे इथे मी थोडेसे स्प्रिंकलर्स गोल्डन स्प्रिंकलर्स अशा प्रकारे लावून घेत आहे सो आहे ना सोपी डिझाईन कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगते सबस्क्राईब करून ठेवा फक्त व्हिडिओ बघू नका आवडला तर लाईक पण करा आणि जर तुमच्या ओळखीत कोणी होम बेकर असेल किंवा ज्यांना केक बनवायला आवडत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायला विसरू नका सो so, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलला नक्की व्हिजिट करून आणखीन व्हिडिओज बघा छान छान ज्यामुळे छान बेकिंग करता येईल पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ